चिकन बिर्याणी। फार कमी लोक अशी असतील ज्यांना हे दोन शब्द ऐकून तोंडाला पाणी सुटत नसेल, आणि म्हणूनच आज करुणाज किचन घेऊन येत आहे तुमच्यासाठी हेल्दी आणि टेस्टी हैदराबादी चिकन बिर्याणी। बिर्याणी इतकी टेस्टी की तुम्ही रोज बनवाल आणि रोज खाल, आणि चिकन इतकं सॉफ्ट की एकदम विरघळूनच जाईल। नमस्कार, मी आहे प्रतीक आणि करुणाज किचनमध्ये आपले मनापासून स्वागत करतो। तर आपण साहित्य बघून घेऊया। मी इथे घेतलेलं आहे 1 किलो चिकन, 2 टीस्पून लाल तिखट मसाला, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून धनेपूड, 1 टीस्पून बिर्याणी मसाला, चवीनुसार मीठ, 2 टेबलस्पून दही, 2 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, कांदा तळून घेतलेला आहे, वेलची पूड 4 ते 5 छोट्या वेलच्या, आलं, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, मोठी वेलची, दालचिनी आणि तमालपत्र, आणि हो सर्वात महत्त्वाचे तूप घेतलेले आहे। तर सगळ्यात पहिले आपण आपलं चिकन जे आहे ते मॅरिनेट करून घेऊया। मॅरिनेशनसाठी आपल्याला लागणार आहे 2 टीस्पून लाल तिखट मसाला, 1 टीस्पून धनेपूड, 1 टीस्पून बिर्याणी मसाला। बिर्याणी मसाला तुम्ही कुठच्याही ब्रँडचा यूज करू शकता। आता आपण ऍड करणार आहोत 2 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, 2 टेबलस्पून दही। दह्यामुळे आपल्या मॅरिनेशनला मॉइश्चर भेटणार आहे, त्यामुळे दही आपल्याला भरपूर ॲड करायचं आहे। मी इथे दही थोडंच ॲड केलं आहे कारण आमच्याकडे जे दही अवेलेबल होतं ते फार आंबट झालं होतं। आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, 4 ते 5 छोट्या वेलच्या, मी इथे थिन स्लायसेस केलेलं आलं ॲड केलेलं आहे, आपल्याला वेलची पूड टाकायची आहे। वेलची पूडनी तो एक ऑथेंटिक फ्लेवर आपल्या मॅरिनेशनला येणार आहे, त्यामुळे वेलची पूड विसरू नका। आणि मी ऍड केलेले आहे तमालपत्र, दालचिनी आणि 1 मोठी वेलची। आता आपण हिरव्या मिरच्या ऍड करून घेऊया, ताजी कोथिंबीर, आणि आता आपल्याला ऍड करायचं आहे कुरकुरीत तळलेला कांदा। कुरकुरीत तळलेल्या कांद्यासाठी आपल्याला कांद्यामध्ये 5 मिनिटं अगोदर मीठ टाकून ठेवायचं आहे आणि नंतर तो तळून घ्यायचा आहे। आता आपण तूप ॲड करून घेऊया। तुपामुळे हे सर्व मॅरिनेशन व्यवस्थित एकजीव होणार आहे, आणि आता आपल्याला हे मॅरिनेशन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मॅरिनेशन मिक्स करताना आपल्याला चिकनला व्यवस्थित मसाज करायचा आहे, जेणेकरून त्याच्या आतली जी द्रव्य आहेत ती बाहेर निघणार आहेत आणि आपल्या चिकनला टेंडर आणि सॉफ्ट बनवणार आहेत। त्यामुळे जेव्हा बिर्याणी रेडी होईल तेव्हा आपल्याला चिकन जे आहे ते खूप मॉइस्ट आणि टेंडर असे भेटणार आहे। तर आपले मॅरिनेशन रेडी झालेले आहे आणि हे आपण 30 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून देऊया। आता आपण बिर्याणीचा राईस तयार करायला घेऊया। आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये दालचिनी, 1 मोठी वेलची, 2 तमालपत्रे, 4 ते 5 छोट्या वेलच्या ॲड करायच्या आहेत। लक्षात ठेवा मी पाणी आधीच उकळून घेतले होते। आता आपण इथे 4 टीस्पून मीठ ॲड करणार आहोत। लक्षात ठेवा आपल्याला पाणी भरपूर खारट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला भात जो आहे बिर्याणीचा तो व्यवस्थित शिजून येईल। आता साधारण 1 पाव वाटी तेल आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे सर्व आपल्याला एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे। तर आता वेळ झालेली आहे आपल्या बिर्याणीचा जो राईस आहे तो ॲड करायची। मी इथे लॉंग ग्रेन बासमती राईस यूज केलेला आहे आणि हे तांदूळ मी 30 मिनिटं अगोदर पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते। तर आपल्याला तांदूळ 30 मिनिटं पाण्यामध्ये भिजवूनच ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत।
तांदळाची क्वालिटी जर चांगली असेल तर तो लवकर शिजून येतो. आपल्याला हा तांदूळ पूर्ण नाही पण 80% शिजवून घ्यायचा आहे, त्यामुळे 5 ते 7 मिनिटात हा व्यवस्थित शिजून येईल जितका आपल्याला हवा. आता आपण ज्या टोपामध्ये बिर्याणी बनवणार आहोत तो टोप घ्यायचा आहे आणि त्याच्या बॉटमला आपल्याला तूप स्प्रेड करून घ्यायचं आहे. तूप आपण अशासाठी लावतो कारण आपला जे मॅरिनेट आहे ते आपल्या शेवटच्या लेअरवर असणार आहे आणि ते करपलं नाही पाहिजे, त्यासाठी आपल्याला तूप स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि हे मॅरिनेट जे आपण फ्रीजमध्ये 30 मिनिटासाठी ठेवलेले होते ते आता ह्या टोपामध्ये ॲड करून घेऊया. आणि ते व्यवस्थित खालच्या लेअरला सेट करून घेऊया. आता आपण जो पारबॉइल केलेला बिर्याणीचा राईस होता त्याची एक लेअर आता आपल्याला ह्याच्यावरती लावून घ्यायची आहे. तर ही लेअर व्यवस्थित आपल्याला आपल्या मॅरिनेटेड चिकनवरती पसरवायची आहे आणि पहिला थर लावून झाल्यावरती त्याच्यावरती केसराचे पाणी आपल्याला ॲड करायचे आहे. 1-5 उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या मी ॲड केलेल्या आहेत इथे. आणि थोडेसे तूप आपण या लेअरवरती लावून घेऊया. थोडीशी ताजी कोथिंबीर आपण ऍड करून घेऊया. आणि जी दुसरी लेअर आहे ती आता आपण लावून घेऊया याच्यावरती. तर अशा आपल्या बिर्याणीचे 3 लेअर झालेले आहेत. सर्वात खाली मॅरिनेटेड चिकन, त्याच्यावरती पहिला लेअर आणि नंतर हा दुसरा लेअर. त्याच्यावरती पण सेम इन्ग्रेडियंट्स आपल्याला ॲड करायचे आहेत. सर्वात आधी केसराचे पाणी, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. आणि आता आपल्याला जो आपला कुरकुरीत तळलेला कांदा होता तो ॲड करून घ्यायचा आहे. आणि हो, तूप आपल्याला ॲड करायचे आहे. तूप याच्यासाठी कारण आपल्याला एक ॲडेड मॉइश्चर वरून भेटणार आहे. सर्व लेयर्स ॲड करून झाल्यावरती आपल्याला आपली बिर्याणी दमवरती ठेवायची आहे आणि त्यासाठी आपल्याला एका पिठाच्या गोळ्याचा असा सील बनवून घ्यायचा आहे आणि तो आपल्या टोपाला चारी बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. हा सील बेसिकली आपण ह्याच्यासाठी लावतो कारण जी स्टीम आपली बिर्याणीमध्ये बनणार आहे ती कुठून बाहेर न पडावी आणि या स्टीमवरतीच आपली बिर्याणी जी आहे ती शिजून येणार आहे, त्यामुळे स्टीम बाहेर पडण्यासाठी कुठूनही जागा सोडू नका. आपला टोप व्यवस्थित सील केल्यावरती आपल्याला तो 2 मिनिटं डायरेक्ट गॅसवरती ठेवायचा आहे कारण आपलं जे मॅरिनेटेड चिकन आहे ते आपण रेफ्रिजरेटरमधून बाहेर काढलेलं आहे आणि ते आपल्याला 2 मिनिटासाठी गरम करून घ्यायचं आहे. ते झाल्यावरती आपल्याला 30 ते 35 मिनिटासाठी एका फ्राईंग पॅनवरती आपला बिर्याणीचा टोप ठेवून द्यायचा आहे. आता एक अर्धा तास वाट बघूया आणि जेव्हा त्या पिठाच्या गोळ्यामधून स्टीम बाहेर निघताना आपल्याला दिसेल तेव्हा आपल्याला हा टोप उघडायचा आहे. तर साधारण 35 ते 40 मिनिटं आता झालेली आहेत आणि आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती स्टीम ह्यामधून बाहेर पडत आहे आणि ह्याच स्टीमवरती आपली बिर्याणी जी आहे ती व्यवस्थित शिजून आलेली आहे. तर आपली बिर्याणी रेडी झालेली आहे आणि आता आपण बघू शकतो चिकन आपले किती शिजले ते आपल्याला बघायचं आहे. तर आपण चिकन पहिले बाहेर काढून घेऊया. सर्व लेयर्स व्यवस्थित शिजून आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जी चिकनची लेयर आहे ती आता आपल्याला बाहेर काढायची आहे. हे बघा, तर झालेली आहे आपली बिर्याणी मस्त. आता आपण ती गरमागरम सर्व करून घेऊया आणि बिर्याणीसोबत रायता बनवायला विसरू नका. थोडासा रायता आणि चिकनचा रस्सा आणि हैदराबादी चिकन बिर्याणी हे कॉम्बिनेशन
खूपच मस्त आहे असं मला वाटते. सो असेच काही नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी आमच्या चॅनलला म्हणजेच करुणास किचनला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि कमेंट्सद्वारे नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.